खूप खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी. आपलं लग्न झालं, आपण एकत्र आलो, माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला. एवढंच स्वप्न होतं तुझं? आणखीन किती स्वप्न पाहिजेत आपल्याला. अजून एक स्वप्न आहे माझं, जे मला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे. अर्जुनी हा जो बिझनेस सेटअप केलाय, हे जे एवढं साम्राज्य उभं केलंय, ते मला नंबर वन पोझिशनवर न्यायचंय. अर्जुनची इच्छा आहे म्हणून? नाही, मला असं वाटतंय म्हणून. आणि हे मला कुठल्याही परिस्थितीत करायचं, त्याच्यामुळे अर्जुनना माझा अभिमान वाटेल. आणि त्यासाठी मला तुझ्या सोबतीची गरज आहे, तुझ्या आधाराची गरज आहे. मी तर कायम तुझ्या बरोबर आहे, माहिती ना तुला. अण्णा काय? अण्णा मला खूप भीती वाटते. कसली भीती? कौरव दादा आणि मथुराबाईंनी हनीमूनला गेलेत. हो, पण मग त्याचं काय? नाही तसं काही नाही, पण काल रात्रीपासून कामिनीताई सुद्धा घरी नाही आहेत. मला माहित नाही, पण अण्णा मला हे सगळं काही बरं वाटत नाहीये. काहीतरी विपरीत होईल असं वाटायला लागलंय. उगाच काहीतरी अभद्र बोल नकोस. पर तो अक्षय तरी आहे का घरात? हो आहेत. अक्षय, ए अक्षय. ओ भेटूया, आज रात्री भेटूया, जरा मजा करूया. कामिनी कुठे? नंतर फोन करतो तुला. बाहेर गेली आहे. आणि ते मला माहिती आहे, पण कुठे गेली आहे? तब्येत बरी नाही ना. कोणाची? मैत्रिणीची तब्येत बरी नाही आहे, तिच्या हॉस्पिटलमध्ये आहे ती. आणि काय, तिच्या सोबतीला कोणी नाही आहे ना, म्हणून ही गेली आहे तिच्या सोबतीला हॉस्पिटलमध्ये. खरं सांगतोस? खोटं कशाला बोलेन मी, खरंच सांगतोय. ठीक आहे. मजुरा कुठे गेली? काय? अरे मजुरा, मी तुझ्या मस्तपैकी ऑमलेट बनवून आणलेला आहे, गरमा गरम. तू? ऑफकोर्स मॅडम, आईये बैठिये खाइये आप ऑमलेट. तुला ऑमलेट करता येतं? अरे म्हणजे, अरे मला सगळ्या टाइपच्या डिशेस बनवता येतात. म्हणजे कौवा बिर्याणी खाल्ली आहेस का तू? अरे खरं स्पेशालिटी आहे माझी ती. थाय फूड येतं, चायनीज, कॉन्टिनेंटल, अरे सगळ्या डिशेस येतात मला. पण आता तू हे ऑमलेट ट्राय कर. तुला उकडीचे मोदक येतात का? उकडीचे मोदक ना? हा शिकतोय, मी शिकतोय उकडीचे मोदक बनवायला, शिकतोय. वर्क इन प्रोग्रेस. यू नो, तू एक हा ऑमलेट खा, टेस्ट कर आणि मला सांग कसं झालंय ते. मी एवढं प्रेमाने बनवलंय ना तुझ्यासाठी. सो स्वीट.
मस्त झालंय. खरच खरच. अरे काय सांगतेस. हा मी खाऊन बघतो कसं. मला दे ना, तू कशाला खातो. नाही मी खातो ना. सगळं खारट आहे. शी तुम्ही मला सांगत जा ना. सॉरी उगाच तुम्हाला त्रास. आता काय आणून देऊ का. नको. तू गॅस ही बंद केला नाही. अरे लक्षातच आलं नाही. फटाफट तुला ऑमलेट बनवून देण्याच्या नादात मी गॅस बंद करायचंच विसरलो. पण काय फायदा, सगळी मेहनत बेकार झाली. काही बेकार नाही, खरंच खूप छान झालंय ऑमलेट. अरे मी तुला इकडे तिकडे होतो. आय एम सॉरी. सॉरी काय. ऍक्च्युली मला काहीच बनवता येत नाही. मी शिकव. हा मी शिकवीन. आलेच मी. मधुरा लवकर ये ना यार. झालं झालं आले. हा आलेच. त्या बायका पण तयार व्हायला इतका वेळ घेतात ना. अरे आवड सर. काय बाहेर फिरायला जायचा प्लॅन तुझा आहे आणि तूच इतका वेळ घेतेस. सॉरी पण आपल्याला काय पिक्चरला जायचंय का. वेळ गाठायची कोणाची. फिरायला तर जायचंय ना. नाही पण बरं झालं तू इतका वेळ घेतलास ते तयार व्हायला. छान दिसते. चल ना. चल. काय इकडे कुठे. रूम मध्ये जायचंय ना. नाही चल बाहेर. अरे नको ना. चल प्लीज प्लीज. अरे काय बोल. फिरायला जायचंय फिरायला जायचंय. अरे काय किती ऊन आहे यार. काय ऊन बी. मस्त हवा एवढी. तुला सांगतो एसी लावूया मस्त रूम मध्ये बसू. तुम्ही जेवायला येणार ना. हो मग काय बनवू जेवायला. सांग ना काय बनवायचं. तू सांग ना. सांग ना काय बनवायचं. नाही तू सांग तुला काय आवडेल ते. मधुरा सांग ना.
बरं मी सांगते, ह्या चर्चेतच वेळ जाईल. काका तुम्ही एक काम करा, तुम्हाला जे आवडेल ना ते करा, घरगुती पद्धतीचं आम्हाला चालेल. हो असं फर्स्ट क्लास जेवण बनवतो की नाही बघा. चल हे घे, ड्राईव्ह कर. हे मी? हो तू. नाही रे बाबा, मला कॉन्फिडन्स नाही वाटत. अरे काय कर ना ड्राईव्ह, त्यात काय एवढं? नको नको नको. अरे घाबरतेस काय? नको ना जाणार. काय बोर आहे. प्लीज प्लीज प्लीज. बस आता छान दिसतो ड्रायव्हिंग करताना म्हणून. हो काय? इथे आपण फिरायचं. इथे फिरायला आलो असताना प्रश्न विचारायचं नाही, समजलं? मी जिथे घेऊन जाईन तिथे चुपचाप जायचं. ओके चल. बापरे कुठे आणलाय तुम्हाला? अरे चल ना, घाबरते काय? कसं आहे रे हे?
काहीतरी स्टाईल आहे ना तुझी नेहमीची. Thank you.